चतुर्दशीला त्या ठिकाणी महाराज एक घटना घडली. त्रयोदशीला नंद बाबा आणि कर भरण्याकरिता म्हणून मथुरेला गेले. कर कर भरावा लागतो ना महाराज. आता सध्या सुद्धा टॅक्स, इन्कम टॅक्स असं आपण त्याला म्हणतो, असं टॅक्स भरण्याकरिता त्या ठिकाणी मथुरेला जावं लागत होतं. ते गेले. तिथं गेल्यानंतर वसुदेवाला जाऊन भेटले कारागृहात. भेटल्यानंतर दोघांची चर्चा झाली. वसुदेव आणि नंदबाबा दोघे मित्र आहेत महाराज. वसुदेवजींना त्या ठिकाणी नंदबाबा बोलू लागले. वसुदेवजी मला कळालं तुम्हाला मुलगी झाली होती, पण कंसानं त्या ठिकाणी मुलगी सुद्धा जिवंत ठेवली नाही, तिलाही मारायचा प्रयत्न केला. वसुदेवजी मनात म्हणतात महाराज माझी नव्हती तुमचीच मुलगी होती. मनातली मनात कार्यक्रम चालू आहे पण माहित नाही ना महाराज कोणाला काही. आता मात्र त्या ठिकाणी वसुदेवजी बोलू लागले नंद बाबा जाऊ द्या म्हणे आमचं नशीबच असं आहे, पण मला कळालं तुम्हाला म्हातारपणाला मुलगा झाला, हा मोठ्या आनंदाची गोष्ट आहे, तुमच्या आनंदात मी पण सहभागी होतो, बधाई हो म्हणू लागले. स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्याकरिता फार मोठं अंतकरण लागतं. वसुदेवानं स्वतःचं दुःख लपून ठेवलं आणि आनंद बाबाच्या आनंदामध्ये सहभागी झाले महाराज असं त्या ठिकाणी. पण पुढे सूचना सांगितली म्हणे इथं थांबू नका, लवकरात लवकर घरी जा. म्हणे का बरं, काय सांगता येत नाही म्हणे, तुमच्या मुलाला त्या ठिकाणी काही उपद्रव सुद्धा होऊ शकतो, लवकर जा असं सांगितल्यावर म्हणे हा वसुदेव महात्मा आहे, याचा शब्द खोटा व्हायचा नाही, गेलं पाहिजे. मग नंदबाबा घाय घाई निघाले. घडलं असंच त्या ठिकाणी महाराज चतुर्दशीला. नंदबाबा गेले होते त्रयोदशीला, चतुर्दशीला त्या ठिकाणी परत येतात नाही कुठे. तर असं झालं, पुतना मावशीला त्या पाठवलं होतं कंसानं. आता सर्वांना कथा ज्ञात आहे, लय त्याला ते इथपे दादा होते ना आपल्याकडे, इथपे दादा ते म्हणायचे कथा असतात थोड्या, पण बाबा लोक अशा करून सांगतात म्हणजे त्याला म्हणायचं मसाल्याचं वांग. वांग थोडंच असतंय पण त्याच्यात मसाला जास्त असतोय, पण मसाला टाकून सांगतो फक्त वांग सांगतो, लक्षपूर्वक काय का असं आहे. पुतना त्या ठिकाणी आली चतुर्दशीला. का बरं चतुर्दशीला आली त्याचा भाव सांगतो. चतुर्दशी म्हणजे 14 क्रमांकाची तिथी, पुतना म्हणजे अविद्या, ही 14 ठिकाणी राहते. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय है की नाही, असं मन बुद्धी चित्त आणि अहंकार किती झाले 14. या 14 ठिकाणी ती अविद्या राहते असं आहे. काल आपण रामायण ऐकलं, रामायणामध्ये कैकेयीने त्या ठिकाणी किती वर मागितले, दोन वर मागितले. पहिला कोणता होता, भरताचा राज्याभिषेक, आणि दुसरा कोणता होता, रामाचा वनवास. भरताचा राज्याभिषेक पहिला का बरं मागितला असेल, त्याचं कारण असं आहे तिनं जर रामाचा वनवास आधी मागितला असता तर तिला वाटलं असं मागितल्यावर दशरथ लगेच मरून गेला तर पुढचं काय करायचं. मग हा महत्वाचा विचार, रामाचा वनवास म्हणला आणि त्याला जर अटक आला मग काय करायचं. म्हणून तिनं एवढी भारी त्या ठिकाणी युक्ती केली, आधी म्हणली भारताचा त्या ठिकाणी राज्याभिषेक आणि मग म्हणली रामाला वनवास. पण वनवास किती दिवसाचा मागितला, 14 वर्ष. मग तिनं 13 वर्षाचा का नाही मागितला, तिनं त्या ठिकाणी 12 वर्षाचा का नाही मागितला. तर 12 आकडा तर सगळीकडे प्रसिद्ध आहे, मग 12 वर्षाचा मागायचा, 14 वर्षाचा का मागितला, त्याचं कारण असं आहे रामाला मारायचा होता रावण. रावण म्हणजे काम, आणि हा काम कुठे राहतो, हा 14 ठिकाणी राहतो. 14 पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, या 14 ठिकाणी कामरूपी रावण राहतो. म्हणून यांना त्या ठिकाणी घालवायचंय, म्हणून रामाला 14 वर्षाचा वनवास मागून घेतला. चिंतनात घेण्यासारखी गोष्ट आहे, लक्षपूर्वक आहे का. म्हणून 14 क्रमांकाच्या तिथीला आली, देवाला झाकण्याचा प्रयत्न केला, पण देव कोणाच्या बापानं झाकला जात नाही. तिचं नाव आहे अविद्या. अविद्या शब्दाचा अर्थच गुरुजी सांगायचे, ते म्हणायचे जी विद्यमानच नाही तिला म्हणतात अविद्या, अ म्हणजे नाही आणि विद्यमान, जिला अस्तित्वच नाही तिला अविद्या म्हणतात, अशी अविद्या देवाला झाकायला आली. पण देवासमोर तिचं काही चालत नाही महाराज, तिला त्या ठिकाणी मरावं लागलं, भगवंतानं पुतनेचा उद्धार करून टाकला. अहो बकियम स्तनकार कूटम जिघंसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिं धातृचितां ततोन्य कंवा दयालुं शरणं व्रजेन. पुतनेचा उद्धार झाला महाराज सांगतात. तुवा सनकादिका चिनी माने सायुज्य सौरसुधी धला पुतने, जी विषाचिनी स्तनपाने मारू आली, जी मारायला आली होती तिचा उद्धार भगवंतानं केला, आणि आईला द्यावी ती गती तिला प्राप्त करून दिली. पुतना मारली गेली.